नेवासा तालुक्यातील पाणेगाव येथे अण्णा हजारे यांनी दिल्लीत सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शिवाजी महाराज पुतळ्याशेजारी ग्रामस्थांकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी पाणेगावचे सरपंच संजय जंगले यांनी भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात नेहमी सुडाची भूमिका घेतली असून 3 वर्षांच्या कालखंडात शेती मालाचे पडलेले भाव यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे मुश्किल झाले आहे. तंटामुक्तीचे अध्यक्ष दत्तात्रय गोलप यांनी म्हटले, लोकपाल विधेयक संमत करून वाढत चाललेला भ्रष्टाचार थांबविण्यासाठी अण्णाने जे उपोषण सुरू केले आहे त्यामुळे निश्चितच न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त केला. शिवप्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष किशोर जंगले यांनी म्हटले आहे की अण्णा हजारे 80 वर्षे वयात असतानाही भारतीयांसाठी आंदोलन करतात. निश्चितच तरुणांनी आदर्श घेऊन गावागावात तालुक्यात जिल्हा राज्यभर लोकशाही मार्गाने आंदोलन केले पाहिजेत. यावेळी जालिंदर जंगले, डॉक्टर कडुबाळ काकडे, सतीश जंगले, भारत जंगले, विजय जंगले, बाबासाहेब गुर्दे, बंडू जंगले, मोहन जंगले, विठ्ठल गुर्दे, मच्छिंद्र जंगले, द्वारकानाथ चिंदे, बाळासाहेब गोलप आदी उपस्थित होते. सर्वजण एकत्र आलो त्याचं कारण असं आहे की अण्णा हजारे जे दिल्लीमध्ये उपोषण करण्यासाठी शेतकऱ्यांच्या वतीने आणि शेतकऱ्यांच्या मागणीशी शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपण अण्णांना सध्याला परिस्थिती अशी आहे की गावाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, भुसार मावळी जे करून हे सरकार चुकलं पाहिजे आणि योग्य ते निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतले पाहिजे. एवढे बोलून हजारे जे काही उपोषणाला बसून आपल्या शेतकरी वर्गासाठी सर्वसामान्यासाठी लढा देत आहे त्याला आपल्या सर्व पाणेगावच्या ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत शुक्रवार संघटना सहकारी सोसायटी सगळ्यांच्या वतीनं आपण पाणेगावमध्ये पाठिंबा देत आहोत. 80 वर्षाचे ज्येष्ठ समाजसेवकांना हजारे हे दिल्लीत जाऊन आंदोलन करतात. हे दिल्लीला रामलीला मैदानावर उपोषणला शेतकऱ्याबद्दल बसले. शेतकऱ्याच्या मालाला चांगला हमीभाव मिळावा, कांद्याला हमीभाव मिळावा, हमीभाव मिळावा याच्याकरता त्यांनी वयाच्या 80 वर्षी हे उपोषण आंदोलन चालू केलं. आपण आपल्या गावातून असं दाखवू इच्छितो की सगळं ग्रामस्थ सोसायटी ग्रामपंचायत गावातील सगळे नागरिक माझ्या वतीने आपल्या गावात 80 वर्ष वय असून जर ते दिल्लीला जाऊन उपोषण करतात तर आपण धर्माला त्यांनी योग्य भाव देऊन शेतकऱ्यांचं सरकार आहे असं त्यांनी दाखवलं पाहिजे. आणि म्हणून 80 वर्ष ते अण्णा जर समजा दिल्लीला जाऊन उपोषण करतात तर आपण इथं का त्यांच्यासाठी एक तास भरू. आज अण्णा हजारे यांनी दिल्लीला जे उपोषण चालू केलेलं आहे ते प्रामुख्याने शेतकऱ्याचे प्रश्न समोर ठेवून शासनाच्या विरोधात उपोषण चालू केलेलं आहे. आज हे शिवसेना भाजपचं सरकार सत्तेवर आल्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या विरोधात शासनाने भूमिका घेतली, ज्या कामगारांच्या विरोधात भूमिका घेतली त्याबद्दल वेळोवेळी त्यांच्या ह्या शासनाच्या विरोधात आंदोलनं घडली गेली, आंदोलन केली गेली, परंतु ह्या 3 वर्षामध्ये कोणत्याही पद्धतीनं शासनाने याची दखल घेतली नाही. याचा निषेध करण्याकरता आणि अण्णा हजारे यांना पाठिंबा देण्याकरता या परिसरातील सर्व ग्रामस्थांनी अण्णा हजारे यांना पाठिंबा दर्शवला आहे. आणि आमच्या गावच्या वतीनं या पाणेगावच्या वतीनं मी अण्णा हजारे यांना या गावच्या वतीनं पाठिंबा देतो आणि थांबतो. प्रतिनिधी बाळासाहेब नवगिरे, माय न्यूज, नेवासा.